सिनेविश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. लाईव्ह शो दरम्यान गाणं गाताना एका सिंगरनं आपला जीव गमावलाय. भिजलेल्या चाहत्याने मिट्टी मारल्यामुळे सिनेविश्वातून एक दुःखद घटना समोर आलेली आहे. ही घटना ब्राझीलमध्ये घडली असून आयरेस सासाकी असं या मृत पावलेल्या गायकाचं नाव आहे. लाईव्ह शो दरम्यान नेमकं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा. 35 वर्ष आयरेस सासाकी सॅलिनो पोलिस येथील सोलर हॉटेलमध्ये परफॉर्मन्स करत होते. द मिररने दिलेल्या वृत्तानुसार जेव्हा स्टेजवर सासाकी परफॉर्मन्स करत होते, गाणं गात होते, तेव्हा एक भिजलेला चाहता त्यांना मिट्टी मारण्यासाठी स्टेजवर गेला. जेव्हा हा चाहता सासानी यांना मिट्टी मारण्यासाठी जात होता तेव्हा स्टेजवरील वायरमधून विजेचा करंट लागला आणि यातच सासाकी यांचा देखील मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकरणानंतर चाहत्यांना देखील जबर असा धक्का बसलाय. गायकाला भेटण्यासाठी चाहता भिजलेल्या अवस्थेत का पोहोचला याबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नसून पोलीस मात्र याचा तपास करत आहेत. सासाकी यांच्या लाईव्ह शोमध्ये त्यांची काकी देखील उपस्थित होती. घडलेल्या प्रकारानंतर सासाकी यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. ठरवलेल्या वेळेपेक्षा जास्त हा शो सुरू होता. त्यावेळी जे लोक त्यांच्याबरोबर होते त्यांच्याशी संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. हे सगळं कसं घडलं याबाबत जाणून घेतल्यानंतर आम्ही प्रतिक्रिया देऊ असं सासाकी यांच्या नातेवाईकांनी सांगितलंय. काहीच महिन्यापूर्वी सासाकी यांचं लग्न झालं होतं. त्यांच्या निधनाच्या बातमीने पत्नीची वाईट अवस्था झाली. चाहते देखील सोशल मीडियावरती त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. फक्त भिजलेल्या चाहत्याने मिट्टी मारली इतकंच आणि स्टेजवर गात असताना या सिंगरवर आपला जीव गमावण्याची वेळ आली. मित्रांनो, अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा. धन्यवाद.